काही दिवसांपूर्वी मुंबई नजीक असणाऱ्या डोंबिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर तेहतीस जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती नराधमांनी पीडित मुलीला विविध ठिकाणी नेत सामूहिक अत्याचार केला होता ही घटना ताजी असताना आता एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापासह अठ्ठावीस जणांनी अमानुष पद्धतीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्यांमध्ये काही बड्या राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार संबंधित घटना उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील आहे येथील एक सतरा वर्षीय पीडित मुलगी इयत्ता सहावीत शिकत असताना तिच्या वडिलांनी तिला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता तसेच घटनेची वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या आईला जिवे मारेल अशी धमकी दिली होती त्यामुळे पीडितेनं बापाचा अत्याचार निमूटपणे सहन केला मात्र काही दिवसांनंतर आरोपी बाप आपल्या पोटच्या लेकीला गुंगीचा औषध देऊन एका हॉटेलमध्ये घेऊन गेला या ठिकाणी एका अज्ञाताने पीडितेवर अत्याचार केला यानंतर पुढील अनेक महिने पीडितेवर वेगवेगळ्या पुरुषांकडून अमानुष पद्धतीने अत्याचार केला आहे नराधम आरोपींमध्ये काही नातेवाईक आणि राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचं पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे यासोबत पीडित मुलीच्या आजीने देखील आरोपींना अत्याचारात मदत केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे शरीरसंबंधास नकार दिल्यास तरुणीला आणि तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी नराधम द्यायचे गेल्या काही वर्षांपासून नराधमांकडून होणारा अत्याचार सहन केल्यानंतर पीडितेनं अखेर ललितपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असून आरोपी वडिलांसह ललितपूर सपाचे जिल्हाध्यक्ष सपाचे शहराध्यक्ष बसपाचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह तब्बल अठ्ठावीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत